की या देशामध्ये वेगळ्या भागाची हुकूमशाही आज आणण्याची भावना दिसतात आणि त्याच्या बाबतीत आपण जागा राहिलो नाही तर माझी खात्री आहे की या देशाच्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याचं राहणार. अच्छा कार्यक्रमाचे प्रमुख आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेजी जी मुद्दाम या ठिकाणी आलेले राज्यसभेतले आमचे सहकारी आणि मोदी साहेबांच्या अत्याचाराची किंमत त्यांना द्यावी लागली असे खासदार संजय सिंह, उद्या होणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार श्वेत अमोल काळे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असे आपण सगळे बंधू केले. निवडणूक आली, यापूर्वी सुद्धा अनेक निवडणुका आपण पाहिल्या पण ही निवडणूक आली वेगळी आहे. या निवडणुकीमध्ये जो काही निकाल घ्यायचा आहे तो निकाल घेण्याच्या संबंधीची भूमिका आपण जाणकार पद्धतीने घेतली नाही तर त्याची जबरदस्त किंमत ही आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना द्यावी लागेल. आज विश्वासानं या देशातल्या जनतेनं ज्यांच्या हातामध्ये देशाचा कारभार सोपवला त्या गृहस्थांनी सत्ता हातात आल्याच्या नंतर त्यांच्या भूमिकेपेक्षा त्यांच्या विचारांच्यापेक्षा वेगळी मतांची मांडणी कोणी केली तर त्यांना जेलची हवा दाखवण्याच्या संबंधीचं काम केलं. आताच या ठिकाणी आपण त्यांचं विचार ऐकलं, भाषण ऐकलं, दिल्लीचे खासदार अतिशय उत्तम काम करणारे, लोकांच्या भ्रष्टाचारासाठी वेळप्रसंगी संघर्ष करणारे, कुठंतरी केंद्र सरकारचं धोरण चुकीचं कळल्याच्या नंतर त्याच्या टीकाची विभागणी केली, 6 महिने त्यांना जेलात टाकले. आज दिल्ली देशाची राजधानी आणि त्या राजधानीचा चेहरा मोहरा बदलण्याची कामगिरी त्यांनी केली आणि सर्वसामान्य कुटुंबाचं येऊन उत्तम प्रकारचं प्रशासन दिल्लीकरांना दिलं. ते अरविंद केजरीवाल प्रधानमंत्र्यांच्या धोरणाच्या संबंधी कुठं काहीतरी उद्गार साधले तर आज त्यांना तुरुंगामध्ये टाकले. याचा अर्थ आहे की या देशामध्ये वेगळ्या भागाची हुकूमशाही आज आणण्याची भावना दिसतात आणि त्याच्या बाबतीत आपण जागा राहिलो नाही तर माझी खात्री आहे की या देशाच्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याचं राहणार. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं या देशाला योग्य रस्ता दाखवण्याच्या संबंधीचं सामान्य माणसाचा अधिकार जतन करण्याच्यासाठी एक प्रभावी यंत्रणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर घटनेच्या मार्फत संविधानाच्या मार्फत दिली. आज त्या संविधानावर धक्का देणं, तिच्यावर बदल करणं, त्याच्यात दुरुस्ती करणं आणि सामान्य माणसाचा अधिकार जो आहे तो काढून घेणार, त्याच्यातून मुलींना अधिक अधिक अधिकार देणार
या भागाची भूमिका सत्ताधारी पक्षाचे असते पार्लमेंटमध्ये लोकांच्या. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की काय वर्षांच्या भाषण करतो, पण बाबासाहेबांनी दिलेली घटना तिला हात लावण्याचा प्रयत्न जर केला तर सर्व हिंदुस्थान उठेल आणि त्या सरकारला एक प्रकारची आकांक्षा गरज राहणार नाही. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मला स्वतःला उद्याच्याला त्याला मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे आणि ते जायचे असं अधिक वेळ या ठिकाणी वेळ घेऊन मी काही बोलणार नाही. मला आपण दिल्ली मुंबईला जाण्याच्यासाठी तुम्ही परवानगी द्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ज्यांच्या भाषणाच्या संबंधी तुम्हाला औत्सुक आहे आणि या सगळ्या काळामध्ये आघाडीच्या कामाला शक्ती देण्याची भूमिका ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारली त्या उद्धव ठाकरेंना या ठिकाणी आपल्याला दोन शब्द सांगायची विनंती करतो आणि पुढच्या कामाला मी जातो. यानंतर अमरबाबू काळे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.